जय भीम, आपल्या सर्वांचे स्वागत आहे सम्यक समृद्ध या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळत राहतील। असतात विद्यार्थ्यांचे पालक असतात, दोन शाळा आजूबाजूला आहे, एक हॉस्पिटल आहे, ओपन गार्डन। माझ्या माहितीप्रमाणे तरी असा प्रकार घडलेला नाही, हा पहिल्यांदाच त्या ठिकाणी घडला। पोलीस जोपर्यंत सी सी कॅमेरामध्ये आपला विश्वास आहे का पोलीस जे कारवाई करतील ती? माझ्या अंदाजानं तो चेहरा दिसतोय, स्पष्ट दिसतोय। पाठीमागचा जो आहे तोही व्हेरी क्लिअर दिसतो, त्याच्यामध्ये त्या दोघांना पोलिसांनी पकडलं तर सर प्रत्यक्षामध्ये क्लिअर होतं काही आहे काही नाही। कारवाईबद्दल समाधान आहे तुम्ही? हा, मी कारवाई करतो। एकूणच ह्या घटनेनंतर राज्य सरकार पण एकदम अचानकपणे जागा झालं आणि त्यांना देखील राजगडाच्या सुरक्षेबाबतची काळजी वाटायला लागलेली आहे। यापुढे राजगडाला 24 तास सुरक्षा दिली जाईल, योग्य काळजी घेतली जाईल असं राज्य सरकारतून जाहीर करण्यात आलं आहे, याच्याबद्दल काय सांगाल? राज्य शासनाने काय करायचं हा राज्य शासनाचा प्रश्न आहे। मी एवढंच सांगेन की आतापर्यंत अशा काही घटना घडल्या नाही। पोलिसांकडे काही इन्फॉर्मेशन आहे का, काही आहे का, ते आपल्याला राजा मागतात। राज्य शासनाने जो काही निर्णय घेतला तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे। कशामुळे घेतलाय त्यांनी असं तर त्याची इन्फॉर्मेशन मला काही शेअर केलेली नाही, आणि त्याच्यामुळे मी आत्ता तरी त्याच्यावरती कॉमेंट करू शकतो। पता नहीं सकते, मतलब ऐसा है कि दीवार से वो गेट में जो दीवार है उसके पीछे से एक जन ऐसा मोड़ रहा है और एक जन ऐसा जा रहा है, वो खाली एक इशारा कर रहा है। अब ये इशारा जो है दिखाने का इशारा है या उनका वो साथी है उसका इशारा है, ये मेरे ख्याल से जब तक जिनकी चेहरा जो है वो सीसी कैमरा में कैद है वो जब तक नहीं मिलते तब तक मेरे ख्याल से असलियत क्या है ये पता नहीं चलता। लेकिन ये बात सही है कि जिस तरह से पहले पथराव किए चले गए, उसके बाद में दोबारा आए, और दोबारा आने के बाद ये जो पेड़ पौधे जो है उसको नुकसान करने की जो कोशिश उन्होंने की, तो ये इसकी वजह क्या है ये मेरे ख्याल से सिर्फ दोनों को पकड़ने के बाद ही पता चलता है। क्या पता चले, पुलिस की जहाँ तक कार्रवाई है मैं कहूँगा वो तुरंत आए बताने के बाद, पूरी टीम जो कार्रवाई करनी थी वो कार्रवाई उन्होंने शुरुआत की, और आज भी जो है वो पुलिस के माध्यम से खबर बात मिलती रहती है, इंफॉर्मेशन मिलते रहता है। लेकिन मैं इतना कहूँ कि उचित कार्रवाई पुलिस कर रही है, इतना ही मैं नहीं कहूँगा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर यांचं बंगला म्हणून राजगड ओळखलं जातं। या राजगडावरती परवा हल्ल्याची घटना घडली। या राजगडामध्ये आंबेडकरांचं सगळं कुटुंब या ठिकाणी राहत असतं। आपल्यासोबत बाळासाहेब आहेत या सगळ्या घटनेबद्दल बोलण्यासाठी आणि एकूणच जी काही कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल की ही जी काही कारवाई सध्या सुरू आहे, जी काही हल्ल्याची घटना घडली, यापूर्वी कधी अशी हल्ल्याची घटना घडली नव्हती, काय सांगाल या घटनेबद्दल? यापूर्वी कधी हल्ल्याची घटना
पहिलीच घटना असू शकतात. करणाऱ्यांनी काय केली ते जोपर्यंत पकडलं जात नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागचं कारण करतात. जे काही सी सी कॅमेरा मी बघितलेला आहे त्या सी सी कॅमेऱ्यामध्ये एक जण प्रत्यक्षात करतो आणि दुसरा जण पाठीमागे व्हाईट शर्टमध्ये आहे, मास्क तोंडावरती आहे आणि तो त्याला इशारा करतो आहे असंही दिसतं. हा इशारा हेच घर आहे हे दाखवण्यासाठी आहे का त्या जा आता जाऊन तू कर, हा मला वाटतं ते अरेस्ट केल्याशिवाय पकडल्याशिवाय ते माहिती पडणार नाही अशी परिस्थिती आहे. पोलिसांची जी कारवाई आहे पोलिसांची कारवाई त्यांनी तुरंत केली, ताबडतोब केली आणि आम्हाला सांगतही राहिले काय काय कारवाई केली. तेव्हा पोलिसांच्या कारवाईबद्दल आम्ही समाधान. सर पोलीस म्हणतात की हे जे लोक जे आहेत ती रोड साईड राहणार आहे, हे कुठे त्यांचं काही घरदार नाही आहे, एका बाजूला जे ठरवून असं दाखवून जे पद्धतीने हल्ला होतो आणि दुसऱ्या बाजूला हे रोड साईड असं म्हटलं जातं, ह्या सगळ्या कारवाईबद्दल तुम्हाला विश्वास आहे का, योग्य कारवाई अशी वाटते का की ह्याच्यामध्ये पोलीस कारवाई करायचं म्हणून करतात असं तुम्हाला वाटतं? मी एवढं म्हणेन त्याच्यामध्ये की पोलिसांनी तुम्ही जे म्हटलेलं की रोड साईड आहे त्यामुळे असं मला तरी ब्रिफिंग करताना त्यांनी केलं, त्याच्यामुळे ह्या रुमर्स आहेत असं त्या ठिकाणी मानतो केलेल्या स्टोरीज आहेत असं त्या ठिकाणी मानतो. आणि ज्याला कोणाला चुकीची माहिती घ्यायची असेल त्या संदर्भात केलेलं असं त्या पोलीस त्या दिवशी देऊन ते सी सी कॅमेरा फुटेज पोलिसांकडून असं वक्तव्य होईल असं मला वाटतं. सर सध्या राज्यामध्ये मराठा अनुषंग मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सगळी चर्चा सुरू आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये सगळी चर्चा सुरू आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी बोलतायत तो लावून घेतली, त्यानंतर ही सगळी घटना घडली त्याचा काही कुठे संदर्भ आहे का? की मला असं वाटतं की मी अनेक कॉन्ट्रोवर्शियल नाहीच सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे, सरकारने मान्य केलेलं आहे, फक्त लागू करावं एवढंच फक्त त्याच्या काही इश्यू आहे. याच्यापेक्षा कॉन्ट्रोवर्शियल ह्याच्यावर तुम्ही वक्तव्य केलेलं आहे आणि स्फोटकही वक्तव्य त्यावेळेस काही घडलं नाही तिकडे याच्याशी कोणी संबंध जुळवतो जोडवू नये असं माझी सगळं विनंती.